नमस्कार. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी माजी मंत्री आणि भाजपचे नेते राम शिंदे यांना पुन्हा एकदा मोठा धक्का दिला आहे. तर मित्रांनो, उडेश्वरपंत नक्की पहा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, मात्र अजिबात विसरू नका. दरम्यान, कर्जत नगर परिषदेचे प्रथम नगराध्यक्ष आणि नगरसेवक नामदेवराव राऊत यांनी आपल्या प्राथमिक आणि सक्रिय सदस्यपदाचा राजीनामा देत भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. त्याचबरोबर नामदेवराव जाधव हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश करणार आहे. त्याचबरोबर यापूर्वी देखील भाजपच्या अनेक कार्यकर्ते आणि नेत्यांनी राम शिंदे यांना सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. यापूर्वी भाजपचे संघटन सरचिटणीस प्रसादबापू ढोरीकर यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिला होता आणि यामध्येच आता राम शिंदे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, राऊत हे माजी मंत्री राम शिंदे आणि खासदार सुजय विखे पाटील यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जात होते. मात्र राऊत हे आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवरती आहे. त्यामुळे नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावरती आमदार रोहित पवारांच्या या खेळीमुळे माजी मंत्री राम शिंदे आणि सुजय विखे पाटील यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, नामदेव राऊत यांच्यामागे कर्ज शहरातील मोठी ताकद असल्याचं मानलं जात आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये भाजपला मोठा धक्का बसणार असल्याचं बोललं जात आहे. तर मित्रांनो, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांच्या भूमिकेबद्दल, त्याचबरोबर भाजपचे नेते आणि माजी मंत्री राम शिंदे यांच्या भूमिकेबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका. नमस्कार मित्रांनो, मराठी आवाजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून दररोज नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील.